हॅलो एवरीवन, आजच्या भागात मी तुम्हाला ह्या वर्षीचा गणपतीचा देखावा आम्ही कसा बनवला हे दाखवणार आहे। तर ह्या वर्षी आम्ही हलता देखावा बनवायचं ठरवलं आणि ह्यात आम्ही गरुडावर बसलेला गणपती दाखवला आहे। आम्ही युजुअली 2 ते 3 महिने आधी काम सुरू करतो आणि आमच्या टीममध्ये 10 ते 12 लोक आहेत। आम्ही वेगवेगळी टेक्निक्स वापरून हा देखावा बनवलेला आहे, तर आता आपण हा व्हिडिओ बघूयात। हॅलो फ्रेंड्स, इन टुडेज व्हिडिओ आय एम गोइंग टू शो यू हाऊ वी मेड डेकोरेशन्स फॉर दिस इयर्स गणेशोत्सव। दिस इयर्स थीम वॉज लाईफ साईज ईगल विथ मूव्हिंग विंग्स। युजली वी स्टार्ट टू वर्क 2-3 मंथ्स अर्लियर अँड वी हॅव 10 to 12 पीपल इन अवर टीम। युझिंग व्हेरियस टेक्निक्स वी हॅव मेड दिस डेकोरेशन्स, सो लेट्स वॉच द व्हिडिओ। पहिल्यांदा आम्ही पुठ्ठ्यापासून पंखाचं स्ट्रक्चर बनवून घेतोय। त्यानंतर आम्ही कार्डशीट पेपर वापरून गरुडाचे पिसं बनवून घेणार आहोत। ह्या टेबलावर गणपती बसणार आहे आणि ह्या टेबलालाच आम्ही गरुडाची बॉडी अटॅच करून घेतोय, म्हणजे तो गरुडावर बसलाय असं दिसेल। ही गरुडाच्या पंखाच्या सर्वात बाहेरील बाजूची पिसं आहेत। तुम्ही बघू शकता त्याचा आकार थोडासा वेगळा आहे आणि आम्ही ती इथे लावून घेतली आहेत, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत की नाही हे आम्ही बघू शकतो। आम्ही 1000च्या वर पिसं बनवलेली आहेत आणि आता ही सगळी पिसं आम्ही इथे लावून घेतोय आणि ती पंखाला आम्ही चिकटवून घेणार आहोत। आणि हे आमच्या गरुडाचे पंख तयार झालेले आहेत। आता इथे मी गरुडाचा चेहरा बनवतीये आणि त्यासाठी मी जे टेक्निक वापरतीये त्या टेक्निकचं नाव आहे पेपर मॅशे। आता इथे मी ॲल्युमिनियम फॉईल वापरली आहे, पण तुम्ही पेपर पण वापरू शकता। आणि मी मला हवा तसा आकार त्याला देऊन त्याच्यावर मास्किंग टेप लावून घेतली। गरुडाच्या चेहऱ्याला आणि शेपटीच्या काही भागाला पांढरी पिसं असतात, तर माझ्या मैत्रिणी तिकडे त्याची शेपटी बनवत आहेत आणि मी इकडे चेहऱ्यावरती काम करते। इथे माझ्याकडे प्रिंटिंग पेपर आहे आणि तो मी असा पाकळीसारखा कापून घेतला आहे आणि त्याला मी असे कट्स देते म्हणजे ते पिसांसारखं दिसतं। हे बघा, चेहऱ्यासाठी साधारणतः आम्ही 501 पिसं बनवलेली आहेत। हा सुंदर असा सूर्योदयाचा बॅकड्रॉप इथे माझी मैत्रीण पेंट करते। आणि इथे आम्ही थर्माकोलला कापूस चिकटवून त्याचे ढग बनवत आहोत। आमच्या जवळजवळ सगळ्या गोष्टी बनवून तयार आहेत आणि एकदा आम्ही त्या एकत्र ठेवून बघणार आहोत की हा देखावा कसा दिसतोय। हे सगळं व्यवस्थितपणे पॅक करून आम्ही इव्हेंट सेंटरला नेणार आहोत। हे इव्हेंट सेंटर आहे आणि इथे आमचा गणपती बसणार आहे। सो ही देखाव्याची जागा साधारण 6 फूट बाय 6 फूट आहे आणि आमचा गरुड पण जवळजवळ 6 ते 7 फूट लांब झालेला आहे। तर आता हा देखावा आम्ही इथे उभारतोय आणि आम्हाला जवळजवळ ह्याला 4 ते 5 तास लागलेले आहेत। आता गणपतीची मूर्ती आली आहे आणि ती काळजीपूर्वक आम्ही इथे टेबलावर बसवणार आहे। आणि 2 ते 3 महिने खूप कष्ट करून आम्ही बनवलेला ह्या वर्षीचा गणपतीचा हा देखावा।